तर उदेश आणि उत्तराखंडमध्ये मोदींचा वर्चस्मा करिश्मा जो आहे तो पुन्हा एकदा पाहायला मिळालेला आहे. पंजाबमध्ये काँग्रेसची सत्ता आलेली आहे, नेत्यांच्या प्रतिक्रियात आहेत आणि शिवाय कार्यकर्त्यांचा उत्साह जल्लोष सुद्धा पाहण्यासारखाच आहे. 2014 लोकसभा निवडणुकांच्या निकालांची पुनरावृत्ती पुन्हा यूपी विधानसभा निवडणुकीमध्ये पाहायला मिळाली आणि आता भाजप सरकारने अक्षरशः दंगल घडवत सपा काँग्रेस आणि बसपाची धूळधाण उडवलेली आहे. 1991 नंतर पहिल्यांदाच भाजपनं ऐतिहासिक कामगिरी केली आहे. भाजपनं याआधी 1991 युपीत 221 जागा जिंकल्या होत्या, त्यामुळे पुन्हा एकदा भाजप मोदी लाटेवर स्वार झाल्याचं चित्र युपीत पाहायला मिळालं. मुख्यमंत्री अखिलेश यादवांनी राहुल गांधींसोबत केलेली भागीदारी मतदारांनी नाकारल्याचं सिद्ध झालं असून किंग मेकरची स्वप्न पाहणाऱ्या मायावतींच्या हत्तीला भाजपनं थोपवल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान आता 2019 केंद्रात मोदींचं सरकार येणार असा दावा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार केशव प्रसाद मौर्य यांनी केलेला आहे. उत्तर प्रदेश की जनता का, उत्तर प्रदेश के कार्यकर्ताओं का इसमें श्रेय स्पष्ट तौर से है और उनकी उत्सव बधाई है. नरेंद्र मोदी का ही करिश्मा है इतनी बड़ी विजय का. निश्चित तौर से सुनामी इसलिए आया है क्योंकि माननीय नरेंद्र मोदी जी की जनता को विश्वास है. हमारे पास है भारतीय जनता पार्टी का बूथ तक का संगठन है और जनता हमारे साथ.